पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा नावें हालेलुया 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 माझा प्रिय बंधूनो बहिणीनो लहान लेकरानो आणि प्रिय फादर सिस्टरानो हालेलुया देव इस्रायल लोकांना वेळोवेळी मागो मागे लागून सांगायचा सांभाळा सांभाळा हालेलुया मी बोलत आहे ते ऐक कोण बोलत आहे परमेश्वर सांगत आहे कारण काय आहे परमेश्वराला माहिती आहे हे जाणार हे पाळणार उद्या पाय मोडून येणार पाय मोडल्यानंतर कोण कोण उचलायला जायचं जो तुटून पडलेला आहे त्याच्या मागे कोण जाणार जेव्हा तुटून पडणार तेव्हा परमेश्वरच उचलायला जाणार प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो हे आय लव यू बोलणाऱ्या लोकांचा प्रेम एवढंच आहे पाय तुटलं तर चेहरा खराब झाला तर त्यानंतर उचलायला हे पप्पा आणि मम्मी जे शत्रू आहेत तेच येणार बाकी कोणी येणार नाही हालेलुया एकदा लग्न झालं पडून पण गेलं तरी कोणाचा मागे गेलं तरी एकदा लग्न झालं त्यानंतर आमची म्हणून सांगायला हे पप्पा आणि मम्मी तेवढंच आहे एवढे अक्कल कधी कधी पोरींना कमी पडतात हालेलुया धन्यवाद येशू म्हणून आंधळी बनू नये आंधळी बनलं तरी इथपर्यंत आंधळी बनू नये हालेलुया धन्यवाद येशू आता पुरुष मंडळी विशेष लक्ष देऊन पुढच्या वाचन ऐका हालेलुया धन्यवाद येशू परमेश्वर परमेश्वराच्या देशाकडे परमेश्वराच्या लोकांना घेऊन जात आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया तेव्हा 17वा अध्यायातील 8वा वचनापासून जे वाचन आता आपण ध्यान देऊन मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले व तो अमालेकाशी लढू लागला मोशे अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले त्या समयी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई मोशे हालेलुया हालेलुया बाइबल मध्ये भरपूर लढाई मोशेच्या पुढाकारपणामध्ये यहोशुआच्या पुढाकारपणामध्ये वगैरे इस्रायल लोकांनी केलेली गोष्टी दाखवलेल्या प्रेज द लॉर्ड हालेलुया तरी असा कधीही मोशेने लोकांना बोललेलं नाही की तुमच्या लढाई चालू असताना मी हात वर करत उभं राहतो अशा एकच लढाई झालेला आहे जिथे मोशेने हात वर करत उभं आता ऐकलेलं वचन आपल्याला सांगत आहे हात थोडासा खाली झाला तर अमालेक येथील लोक इस्रायल लोकांना तुकडा तुकडा करत होते हालेलुया म्हणून
हा हात वर राहणे गरजेचं आहे म्हणून देवाचा लेकराना कळालं. हालेलुया. अहरोन आणि त्याचे मित्र दोघेही हात वर करून देवाला मदत केली. शेवट त्यांना कळालं त्यांना पण हात टाकला असेल. हालेलुया. त्यांनी मोठा दगड वर आणून खाली उभा करून त्यात पाठिंबा दिली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो देवानी बोललेले वाक्य आहे अमलेक यांच्या पासून तुम्ही सावध राहा. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वराने पहिलेच बोलले होते युद्धामध्ये जाताना अमलेक येतील कोणी एकाचा बचाव होणार नाही या गोष्टीचा खात्री करून घ्या. कारण अमलेक म्हणून जे लोक आहेत. हालेलुया. हे अमलेक येतील जे लोक आहेत ते लोक कायम इस्रायल लोकांच्या शत्रू आहेत. यांचा वैशिष्ट्य म्हणजे इस्रायल लोक युद्ध करण्यासाठी असे पुढे जाणार. हालेलुया. तेव्हा अमलेक येथील लोक युद्ध करण्यासाठी पुढून यायच्या ऐवजी मागून येणार. मागून आलं तर काय होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. युद्धामध्ये जे सैन्य जात आहे त्यामध्ये सर्वात मोठे ताकदवान लोक. हालेलुया. सर्व कोणी बांधवांना वगैरे पुढे उभे केलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाकी ऑफिस मध्ये काम करणारे वगैरे जे लोक वगैरे आहेत ना. हालेलुया. त्यांना बंदूक पकडायला जमत नाही. हालेलुया. दगड सुद्धा उचलायला जमत नाही. असा जे लोक वगैरे आहेत ते लोक कोणी बांधवांच्या पाठी. हालेलुया. त्यांचं जे म्हातारे कोथार वगैरे आहे ते लोक त्यांच्या पाठीमागे. हालेलुया. हालेलुया. आणि हे युद्ध करायला येणारे लोक काय करतात? पाठी मागून येऊन जे म्हातारे आहेत जे अपंग आहेत त्यांना चढता येत नाही. हालेलुया. अशा लोकांना हे लोक खलास करून टाकले. असला कुबुद्धी सरळ मार्गाने चालणार नाही. हालेलुया. हे त्रास देणार सांभाळ. हालेलुया. देवाने सांगितलं. हालेलुया. साऊल बरोबर युद्ध करताना देवाने पहिले सांगितलं सांभाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव सांभाळ म्हणून वर बोलताना काही हलका देवाला अकल कमी असते. हालेलुया. आम्हाला जास्त कळते ना आमच्या एवढ्या अकल कोणाकडे. हालेलुया. धन्यवाद येशू. अशा भावना मध्ये देवाने सावध रे म्हणून बोलताना असू दे एवढं काही नाही. हालेलुया. काही मुली खूप जाडसे होऊन बोलत आहेत. पप्पांनी सांगितलं त्यांच्या घरात व्यवस्था बरोबर नाही म्हणून. मम्मीने सांगितलं ते लोक बरोबर नाही म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शहाणी मुलगी काय करणार? चांगला चष्मा वगैरे घेऊन घरी विसित द्यायला जाणार. पप्पानी बोलले बरोबर नाही हा एका व्यवस्थित. हालेलुया. ती एक बघणे वगैरे करून परत येणार आणि स्वतःला बोलणार पप्पाला काय करते मम्मीला काय करते मी जाऊन बघू ना असं काही नाही. काही मुलींना असं जास्त दिसत आहे समजत आहे. नुसते एकदा बघितलं तर चालू काढते. हालेलुया. याला म्हणतो अंतलालपणा. प्रेम छान झालं तर डोळ्याच्या दृष्टी कमी होते. मी बेरी तुंगा भयंकर उत्पादन
गेल्या महिन्याच्या 25 तारखेला आम्ही एकटी देण्यासाठी अमरास समोर आलो होतो. आदराने माझ्या खूप प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला. मी खोल समुद्रात गेलो. माझ्या दोन्ही बोटीला भरपूर मासे भेटले. त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो. फार दूरवर गेल्यामुळे माझी डिझेल संपली आणि तोंडाचा वारा असल्यामुळे मी चालून चालून थकलो. पेशूला सांगितले, आता कोण देणार डिझेल, मला कोणाची मदत भेटणार नाही. मदत करणारा तूच आहेस, तुझ्याशिवाय मला डिझेल भेटू शकणारच नाही. तुझ्याकडून मला डिझेल हवं आहे. कोणीतरी मला सांगितलं की हात दाखवला मला या दिशेने जा. मी मोठ्या बोटीकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं किती डिझेल पाहिजे. तसं बोलल्यानंतर माझा आवाजच बंद झाला. आता किती डिझेल मागू? तर त्यांनी माझी डिझेलची व्यवस्था केली आणि मी घरी आलो. त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो, परमेश्वराला धन्यवाद देतो, अमरासन आईचे आभार मानतो, आपले फादर पेलीफाटे यांचे आभार मानतो, अमरासन टीमचे आभार मानतो आणि प्रभू परमेश्वराला धन्यवाद देतो. थँक्यू. प्रभू तुम्हा बरोबर आसो आणि तुमच्या अंतर्यामी. मानेच्या कालच्या भागामध्ये घसाच्या भागामध्ये छातीच्या मध्य भागामध्ये वगैरे दुखणे त्रास असले लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. बॅलन्स चुकणार इतके पायाला दुखणे असलेल्या कोणतरी आहे त्यांना प्रभू आशीर्वादित करत आहे. लासर लासरस असे नाव असलेल्या कोणाला तरी कांद्याच्या हाडाच्या दुखण्याच्या त्रासातून येशू बरे करत आहे. संडासच्या जागेच्या बाजूने खूपच त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभू बरे करत आहे. पोटाच्या अगदी वरच्या भागामध्ये बुरगडी धरून बुरगडीच्या बाजूने जे दुखणे आहे ते दुखणे असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. कोणाच्या तरी गरिबीच्या घरी एका बाळाचा जन्म होत आहे. परमेश्वर त्या बाळाला आणि त्या गरीब घराला आशीर्वादित करत आहे. विश्वास रहण्यासाठी अनेक लोकांना येशू संदेश देत आहे. जरी तुमच्या परिस्थिती अवघड आहे तरी तुम्ही विश्वासू राहा, प्रीतीत राहा, नीतीने चाला असे प्रभू त्यांना सूचना देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.